पुन्हा एकदा उद्धव साहेबांनी जर तुम्हाला हाक दिली पक्षात यायची तर तुम्ही त्यांना साथ द्याल का? आणि आजही तुमच्या हातावर शिवबंधन आहे. आणि घाबरण्यातलं थोडं आहे मी. नमस्कार, मी विजया वामन. आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रात नव्हे तर राज्यभर एक नाव चांगलंच गाजते, म्हणजे इतर राज्यांमध्ये सुद्धा, ते म्हणजे लोकनेते निलेश लंके. निलेश लंके यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आहे आणि त्या पक्षाच्या पाठिंब्यावर किंवा ह्या पक्ष निलेश लंके यांच्या सोबत आहे म्हणून हे सगळं साध्य झालं असं लोक म्हणत होते. मात्र ज्यावेळी प्रत्यक्षात आपण या ठिकाणी आलो आणि त्यावेळी आपल्याला इथलचं जे कामकाज आहे ते ज्यावेळी पाहिलं त्यावेळी कळलं की निलेश लंके या नावासमोर लोकनेते हा शब्द का लागला, ते आज आपल्या सोबत आहे. तुमचं सुरुवातीला तर स्वागत. विशेष बाब मी सांगेल की मी याच मतदारसंघातील आहे आणि आमच्याच आमदाराची मी मुलाखत घेत आहे. मूळ म्हणजे आत्ता मी पाहिलं की बऱ्याच बाहेरून, म्हणजे कर्नाटकवरून पेशंट आलेले आहेत, सगळीकडून पेशंट आहेत आणि प्रत्येकजण तुम्हाला भेटण्यासाठी थांबलेत. जेव्हा तुम्ही डायरेक्ट कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात जाता तेव्हा भीती नाही वाटत का? मला जर भीती वाटली असती तर इतकं मोठं आरोग्य मंदिर मी उभं करू शकलो नसतं ना. बरोबर. शेवट मी या जनतेचा सेवक आहे. सेवकाचं काम काय असतं? या जनतेची सेवा करणं. त्यामुळं मी सेवा करतो. भीती वगैरे काय वाटत नाही. भीती वाटून काय, घरात बसून राहिलो असतो मी या ठिकाणी. आपण 7,200 रुग्ण आपण या ठिकाणी उपचार दिला. जर आपण या ठिकाणी एक आरोग्य मंदिरच उभा केलं नसतं, कोविड सेंटर उभा नसतं केलं, याच्यातले निम्मे लोक गेले असते ना. शेवट भीती वाटते यापेक्षा आपण कोणी तर लागतो ना त्यांची. या संकट समय आपण मदत नाही करायची, मग कोणी मदत करायची? आणि घाबरण्यातलं थोडं आहे मी. राष्ट्रवादी काँग्रेसचे असे अनेक आमदार आहेत जे राष्ट्रवादीच्याच तिकिटावर निवडून आलेले आहेत. जसे तुम्ही जनतेला वेगवेगळी आश्वासनं दिली तशी इतर नेत्यांनीही दिलेली आहे, आमदारांनीही दिलेली आहे. मात्र ते निलेश लंकेच ही आश्वासनं का पूर्ण करतात असा सवाल माझा नाही आहे, नागरिकांचा आहे. असं काय नाही, मीच जनतेला आश्वासनं दिलेली पूर्ण करतो, बाकीचे आमदार करीत नाही असं कोण म्हणतं? सगळे आमदार आमचे राष्ट्रवादी पक्षाचे सगळे आमदार म्हणजे बांधिले शब्दाला, शब्द दिलेले पाळणारे आमचे सगळे माणसं. मात्र एकट्या निलेश लंके यांनीच कोविड सेंटर उभारलं असं आणखी कुठे दिसलं नाही? 1100 वेळचं कोविड सेंटर दिसलं नाही पण सगळीकडे केलं. असं काय नाही, सगळ्या आमदारांनी इतकं तत्परतेने काम केलं म्हणून आपण आज कोरोनाच्या परिस्थितीतून चांगल्या पद्धतीने बाहेर पडतोय. सगळ्या आमदारांनी माझ्यापेक्षा उजवं काम केलंय. बर, अशी जनता या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही पण चला ठीक आहे, तुमच्या मनाचा मोठेपणा. आजही तुमच्या हातावर शिवबंधन आहे आणि हातावर घड्याळ पण आहे. मग एक शिवसैनिक आजही निलेश लंके यांच्यामध्ये आहे आणि आम्हाला माहिती आहे की निलेश लंके शिवसेनेतून कशा पद्धतीने बाहेर पडले. पण आता कुठेतरी शिवसेना या पक्षाला देखील असं वाटलं असेल की आपण एका चांगल्या नेत्याला गमावलं. पुन्हा एकदा उद्धव साहेबांनी जर तुम्हाला हाक दिली पक्षात यायची तर तुम्ही त्यांना साथ द्याल का? अरे हा प्रश्न ज्या नेत्यांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातील गरिबाच्या मुलाला आमदार केलं ते मी कधी विसरू शकत नाही ना. पवार साहेब असू, आदरणीय दादा असू, ताई असू, हे माझं दैवत आहे ना. दैवताला कोणी विसरतं का? हातावर तुमचे शिवबंधन अजून काय असं काय ठरलेलं आहे काय? असं का हे या पक्षाचं आहे, या पक्षाचं आहे, या पक्ष असं काय ठरलेलं नाही ते. असं वाटतं चष्मा ज्याचा त्याचा वेगळा असतो. आता काहींना ते शिवबंधन वाटन, काहींना एखाद्या मंदिराचं वाटन, तसं काय नाही ते. शिवसैनिक अजूनही तुमच्यात आहे ना? अरे मी राष्ट्रवादीचा सच्चा भक्त आहे, पवार साहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे मी. त्यामुळं शिवसेनेचा माझा काही संबंध नाही ना. मी होतो शिवसेनेत. बर, आत्ता काही माझा संबंध नाही ना. तुम्ही पाहिलं असेल या आरोग्य मंदिराचं नाव काय, आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर. माझ्या नसानाचाच राष्ट्रवादी पक्ष आहे. ठीक आहे, असं आपण मानून चालू की निलेश लंके यांच्या नसानसामध्ये राष्ट्रवादी पक्ष आहे. पण आत्ताच ते आशाताई भुसके आल्या होत्या, त्या शिवसेनेच्या होत्या. त्यांनी तर सांगितलं की हा आमचा एक सच्चा शिवसैनिक माझा भाऊ आहे. असं असतं. कोण काय बोलतं याला काय आपण म्हणता येतं का? तुम्ही बोलू नका. शब्द गेल्यानंतर काय प्रत्येकाला, आज प्रत्येकाला वाटतं का निलेश लंके आमचा आहे. ते व्यक्तिगत प्रेम, व्यक्तिगत प्रेम आणि राजकीय वेगळं आहे ना. माझे सर्व पक्षी संबंधित, मग याचा अर्थ माझा आणि त्या पक्षाचा काही संबंध आहे?
का त्यांचं काहींशी काही वेगवेगळ्या पक्षाचे, पण माझ्याकडे अडचणीला या ठिकाणी माझ्याकडे अडचणी सोडवायला येतात, मी त्यांना मदत करतोय, पण त्यांचा पक्ष त्यांचाच आहे ना। त्यामुळे आपण असं मानून चालू की आत्ता सध्या निलेश लंके हे सगळ्याच पक्षांना हवेत असं म्हणायला काहीच चुकीचं राहणार नाही। आणि इथे पण येणारे जे तुम्हाला म्हणजे ज्या पद्धतीने मदत येते, मग ती BJP असो किंवा राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना असो, सगळीकडून तुम्हाला मदत येते। त्यामुळे आता सध्या निलेश लंके प्रत्येकाला हवा आहे, म्हणून माझा प्रश्न होता की शिवसेनेत तुम्ही जाऊ इच्छिता का? प्रत्येकाला माझ्याबद्दल व्यक्तिगत प्रेम, व्यक्तिगत प्रेम असतं ना प्रत्येकाला, व्यक्तिगत एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम असतं, पण पक्षीय वेगळं असतो, राजकारण वेगळं असतं, राजकारण वेगळं, पक्ष वेगळं। माझे व्यक्तिगत संबंध आहे, व्यक्तिगत प्रेमापोटी लोक माझ्याकडे येतात, मी त्यांना मदत करतो, पण पक्षीय राजकारण ज्या वेळेस आम्ही राजकारणाला ज्या त्या पक्षाची एकनिष्ठ आहेत ना सगळे। साताऱ्यामध्ये अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न केला की साताऱ्यामध्ये दुसरा निलेश लंके का जन्माला येऊ शकत नाही, म्हणून आम्हाला भविष्यात विखे विरुद्ध लंके असा संघर्ष पाहायला मिळू शकतो का? पण आवडेल का तुम्हाला खासदार व्हायला आवडेल का? अनेक जण म्हणतात की निलेश लंके हे स्टंटबाजी करतात। निलेश लंकेंचा म्हणजे तुमचाच आम्ही एक इंटरव्ह्यू पाहिला, तुम्ही म्हणाले मी तर फकीर आहे, पण फकीर असताना सुद्धा कुटुंब आहे। पण या इंटरव्ह्यू मध्ये मी घेते इथेच ब्रेक, पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये। धन्यवाद।